शहरांचा स्वभावच तो कधीही न थांबता कायम धावत राहणे. आता या स्वभावाशी न जुळवता माणूसही कसा टिकेल? मग तोही धावतोय धावतोय धावतोय, या धावपळीत काळ्या धुरांचे लोंडेही न थांबणारे. मग काय, ऑक्सिजन शोधत पावले वळतात गावाकडे, गावातल्या घराकडे. ज्यांना गाव आहे, ज्यांना गावातलं घर आहे, अशी लोकं जातच असतील गावांमध्ये, सुट्ट्यांमध्ये, सणावारांमध्ये. जेव्हाही त्यांची इच्छा होत असतील तेव्हा ते गावात जात असतील त्यांच्या. पण काही जणं असतात त्यांना गावच नसतं, त्यांच्या पिढ्यांपिढ्यांची आयुष्य अशी शहरातच खपलेली आहेत. काही खेडी अशी आहेत जी आज शहरात रूपांतरित झालेली आहेत. तर काही जणांचं गावातलं घर तर आहे पण घरात घरोबा नाही राहिलेलं आहे. आता ज्यांचं घरच नाही आहे त्यांच्यासाठी ट्रेकिंग आहे ना, कारण आपण आज कोकणातल्या एका गावातलं एक असं मातीचं घर दाखवणार आहोत जिथे तुम्ही जाऊन राहू शकता, कोकणातली मजा, गावातली मजा तिथे अनुभवू शकता आणि तो गावातला फील घेऊ शकता. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि जाणून घ्या या मातीच्या घराबद्दल. तर आता मी पावसजवळ पोचलेलो आहे आणि आपला कोकण दौरा निरंतर सुरू आहे. पावसजवळ पोचलोय, पावसजवळ एक खुर्दे नावाचं गाव आहे आणि जसं की आपल्या कोकण दौऱ्याचा उद्देशच होता की आपल्याला अशी जुनी मातीची घरं शोधायची होती, कौलारू घरं, लाकडी घरं, असं जे काही आपल्याला भेटेल पर्यटनाच्या उद्देशाने, जसं की आपली इको टुरिझमचा आपण कन्सेप्ट घेऊन चाललेलो आहे. आणि असाच एक शोध घेत मी या खुर्गे गावात पोचलेलो आहे आणि इथे आपल्याला हे सुंदर मातीचं घर दिसतं आहे. तर आपण हे घर पाहून घेऊ. जर तुम्ही कधी या भागात आलात तर नक्की तुम्ही, जर तुम्हाला गावाकडच्या घराचा फील घ्यायचा असेल तर तुम्ही इथे येऊ शकाल. त्यासाठीच ही पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. आणि सुरुवातीला आपल्याला हे घरासमोर ना दत्ताचं मंदिर दिसतं. फार छान परिसर आहे आणि रोडपासून थोडंसं दूर आहे, हाच याचा प्लस पॉईंट आहे. त्यामुळे कुठल्या गाडीची वर्दळ नाही की कुठली गर्दी नाही आहे आणि पूर्ण परिसर आपल्याला अंगण दिसतं, म्हणजे अंगण छोटं नाही आहे, पूर्ण परिसर अगदी शेणाने सारवलेलं आहे. आणि सगळ्यात आधी ना आपल्याला हे दत्ताचं मंदिर दिसतं आहे. तर थोडीशी माहिती ना आपण दादांकडून घेऊ, तेच इथला घराचं सांभाळ करतात. तर हे दत्ताचं मंदिर हे किती वर्ष जुनं आहे? नमस्कार, मी दिनेश तांबे, इथे केअरटेकर आहे ऋतुपर्ण होमस्टेला. हे दत्त मंदिर जे आहे हे खूप एक 250 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. हे कान्होजी आंग्र्यांच्या आधिपत्याखाली ज्यावेळेस रत्नागिरी जिल्हा होता त्यावेळेस ही राजस्थानवरून बोटीनं आणलेली मूर्ती आहे. म्हणजे याला जवळजवळ 250-300 वर्ष व्हायला आलेत. म्हणजे फक्त या आधी सुरू, सगळ्यात आधी हे मंदिर दिसतं आपल्याला आणि या दत्ताच्या मूर्ती पाहून घ्या. त्यामुळे आपल्याला अंदाज हा पण येतो की हे फक्त मंदिर नाही तर हे घर पण फार जुनं आहे. या घराला किती वर्ष जुनं घर असेल? या घराचं म्हणजे जो टेक्स्चर आहे घराचा किंवा जे घराला आपण प्लेयर्स लावलेले आहेत ते तेव्हाचेच आहेत. त्याच्यावरती लाकडी जे काय बांधकाम, म्हणजे लाकडं जे काय होती ते सगळे काढून आपण 2018 ते बनवले. म्हणजे घर अगदी मूळचं घर असेल ते 200 वर्ष आधीचा असेल. जो टेक्स्चर पूर्ण आहे घराचा, पाया ज्याला आपण म्हणतो, ते पाया जो आहे तो आपण 200-250 वर्षापूर्वीचाच आहे. अच्छा, तर आपण घर पाहून घेऊ चला. तर सगळ्यात आधी ना फक्त घर मातीचं घर बनवलंय असं नाही आहे, भरपूर कलाकुसर केलेली आहे. म्हणजे आधी हा आपल्याला वरांडा दिसतो आणि इथे बाटल्या दिसतात आपल्या, बाटल्यांचा वापर केलाय कलात्मक नजरेने. त्यामुळे आपण आज जाऊ आधी. हा इथे एक वरांडा दिसतो आपल्याला, हे पहा या बाटल्या. रिझन आहे. अच्छा, काय रिझन आहे याचं? ह्या बॉटलचं असं रिझन आहे की बऱ्याचदा आपल्याकडे गावी, म्हणजे आपण बऱ्याच टायमाला लाईट बंद करून आपण घरी असतो, तर ह्या बाटलीतून आपल्याला प्रकाश भेटतो. म्हणून या व्हाईट बाटल्या आपण लावलेल्या आहेत की जेणेकरून बाहेरचा उजेड आतमध्ये जास्त येतो. म्हणजे एका बाणातून आपण दोन शिकार म्हणतो ना तसं, म्हणजे एक हे डेकोरेटिव्ह पण झालं आणि याचा उपयोग असा की हे ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे घराच्या आत ना तसं अंधार नाही राहणार. जरी आत बल्ब बंद केलेत तरी आतला जो सूर्यप्रकाश आहे तो ट्रान्सपरंट, म्हणजे या ग्लास थ्रू तो आत पोहोचणार आहे. आणि त्याशिवाय दादा तुम्ही या पिलर्सची माहिती देत होतात. हा पिलर्स जो आहे, म्हणजे हा पिलर्स आहे ना,
हा जवळ जवळ 7 फुटाचा पिल्लर, 7, 7.5, 7.5 जो पण काय हा पूर्ण अखंडी आहे. हा म्हणजे त्या जुना आहे त्यावेळेचा, त्यावेळेचा हा जो ट्रेक्चर आहे घराचा खाली हा ट्रेक्चर पण त्यावेळेचाच आहे. हे सगळं ते आहे ते त्यावेळेचच आहे. अच्छा, म्हणजे हा जो बीम म्हणू शकता ना, हा हा अगदी बीम पण तो लोखंडी नाही आहे, तो आपल्या जांबा दगडाचाच आहे. आणि तो जांबा दगडाचा ते ब्लॉक नाही आहे, तर तो अख्खा आहे तासलेला, अख्खा हा तसाच्या तसा आहे पूर्ण घराला. हा पूर्ण घराला आहे इथे. आपण परत या बाजूला येतो. छानसा झोका दिसतो आपल्याला, त्या बाजूने पाहून घेऊ. आणि सगळं शेणानं सारवलेलं आहे ना, सगळं शेणानं सारवलं. इथे आपल्याला खाली ना जमिनीवर हे दिसतं, कारण तो एक ऑथेंटिक टच आला पाहिजे घराला. याला काय म्हणतात आपल्या कोकणीत, भात काढणे. भात काढणे म्हणजे भात, ज्यावेळी आधी कसं होतं त्यावेळी आपलं सगळे मशीन्स वगैरे नव्हते, तर अशा जुनी घरी जुन्या घरी ना आपल्याला जातच दिसायचं, असं हे भात काढणी खणण्याचं दिसायचं म्हणतात ऍक्च्युली. अच्छा, हां म्हणजे असे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे. अच्छा, इथे आपल्याला हे जातही दिसतंय. आणि या फक्त भिंती फक्त सारवलेल्या नाही आहेत, तर त्यावर असे सुंदर आपल्याला चित्र पाहायला भेटतात. मातीने सारवलेले, मातीने ना. माती कुठली असते ही? आपली जांबा दगडाची माती. माती आहे का? ती माती चाळणीनं चाळून घेऊन तिला कुजत ठेवायची, त्याच्यानंतर तिला सारवायचं. आणि हा परिसरच फार छान आहे. हे फार मोठं असं फणसाचं झाड आहे, तिथेही फणस बघा, तो जमिनीवर अगदी जमिनीवर टेकलेला फणस आहे, जेवढ्या खाली फणस लागलेत. तर आता आपण घरात प्रवेश करू, घर आतून पाहून घेऊ. तर हा पहिला हॉल लागतो आपल्याला, आणि हा हॉल आहेच, त्याशिवाय वरती माळा आहे. माळा छोटा नाही आहे, फार मोठा आहे, म्हणजे माळ्यावर पण आपली राहायची सोय होऊ शकते. माळा पाहून घेऊ आपण. म्हणजे अजून जर किती जण एका वेळी राहू शकतात इथे? एका वेळी 45 लोकांचं टार्गेट देऊ शकतो. म्हणजे आपण इथे मॅट्रेस टाकून त्यांची सोय होऊ शकते. तर वरच्या माळ्यावर, माळा कसा असतो की बऱ्याच घरांमध्ये माळे असतात पण असं फार छोटे असतात. म्हणजे तुम्हाला इथे हा व्हेंटिलेशन पण घरात प्रॉपर राहील, तेवढी हाईट आहे याची, आणि उजेड पण भरपूर आहे. तशी खिडक्या वगैरे खिडक्या पण आतवरती बनवलेले आहेत. ठीक आहे, खाली जाऊ आपण. घराच्या आत शेणानं सारवलेलं आहे का? बरं का, हा किचन आहे का? म्हणजे तुम्ही गावात आलात ना, गावात कसं असतं की चुलीवरचं जेवण आपण जेवत असतो, गॅसचा तेवढा वापर होत नाही. सेम इथेच, इथे जर तुम्ही आलात तुम्हाला चुलीवरचं, चुलीवरच्या जेवणाची चव चाकायला भेटणार आहे. तर हे किचन आहे, चूल आपल्याला इथे अशी चुली दिसते. 3 चुले आहेत. 3 चूल आहेत ना. घर मोठं आहे, बऱ्याच खोल्या आपल्याला इथे दिसतात. पण अजून आज जाऊ. हा बेडरूम आहे ना. हा बेडरूम आहे. इथे आपल्याला खिडकी दिसते, बाटल्या लावलेल्या दिसतात तशा. आणि हे आपण आता असं घराच्या मागे येतो. मागे दिसाल तुम्ही की पूर्ण, म्हणजे हे फार कमी दिसतं की एवढा मोठा परिसर शेणाने सारून काढलेला आहे. तर कोकणी घरांमध्ये ना अटॅच टॉयलेट वॉशरूम नसतात, ते घराच्या बाहेर असतात. सेम तुम्ही इथे याल तर तुम्ही हा डिमांड नाही करू शकत की घरामध्ये टॉयलेट. आता घरामध्ये आहे. अच्छा, त्यांनी ती सोय पण केलेली आहे इथे.
समजदर्शी आहे इथून किचनच्या इथून आतमध्ये. अच्छा, हे इथून आपण गेलत ना म्हणजे हा किचनचा किचन परिसर झाला आणि इथेच हे टॉयलेट वॉशरूम बनवलेला आहे त्यांनी आणि तसंच बाहेरही आहे. आपण पाहून घेऊ. टॉयलेट वॉशरूम पण त्यांनी अगदी स्पेशियस मोठा बनवलेला आहे. रूप वगैरे टॉयलेट बाथरूमचं. हां, उघडा दरवाजा. इकडे चेंजिंग रूम आहे. चेंजिंग रूम आहे. आतमध्ये बाथरूम आहे ना. बाथरूम कमोड आहे. कंबाईन आहे. बाथरूम आहे. कमोड आहे. आणि यांच्याकडे दोन सुंदर मनी माऊ पण आहेत. दोन आहेत ना. सात आहेत. अरे बापरे, सात मांजरी आहेत. हा मागचा परिसर. नळेशार समुद्र किनारे, तेथील वॉटर स्पोर्ट्स, खायची प्यायची चंगळ आणि आलिशान रिसॉर्ट्स म्हणजे कोकण नव्हे. कोकण म्हणजे सह्याद्रीतल्या शिखरापासून समुद्रातल्या खोल पाण्यापर्यंत जगण्याची पारंपरिक पद्धत म्हणजे कोकण. कोकण म्हणजे फक्त ऑक्सिजनचा पर्याय नव्हे, कोकण या पूर्ण पर्यावरणाचा श्वास आहे. तर कोकण इथे फक्त फिरायला येऊ नका, कोकण तुम्ही जगायला या. कोकण फिरवणारे ना अनेक जण आहेत, पण आम्ही तुम्हाला कोकण दाखवणारे आहोत. मातीच्या कौलारू घरात राहिल्याशिवाय ना कोकण दिसू नाही शकत. इथल्या कोकणी माणसाची जगण्याची ती पारंपरिक पद्धत अनुभवल्याशिवाय तुम्हाला कोकण दिसू नाही शकत. जर तुम्ही गाव शोधत असाल, गावातलं घर शोधत असाल, तर तुम्ही मला संपर्क करू शकता. याची खात्री आहे की तुम्ही येताना टुरिस्ट म्हणून याल, पण इथून निघताना तुम्हाला एक गावकरी झाल्याचा फील येईल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकर भेटू, तोपर्यंत गुड बाय.